नमस्कार, आज आहे वर्ल्ड चॉकलेट डे आणि माझे फेवरेट क्रिकेटर MS धोनी यांचा आज बर्थडे. तर त्यानिमित्त मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या घरी बनवलेला चॉकलेट केक. त्यासाठी मी चॉकलेट केकचं जे प्रीमिक्स असते ते घेतलं आहे, त्यामध्ये तेला लागेल असं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये मी तेलाचं प्रमाण टाकून घेतलं आहे 1 ते 2 चमचे यापर्यंत. नंतर आपण एका मोठ्या पॉटला ते तुपाने व्यवस्थित ग्रीस करून त्यामध्ये पेपर लावून बॅटर व्यवस्थित टाकून त्याला व्यवस्थित असं थोडा आपटून आणि प्रीहीट केलेल्या गंजामध्ये मी याला ठेवून देणार आहे. बरेचसे केक बनवते पण आज चॉकलेट डे असल्यामुळे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. बघा, अशा प्रकारे त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि 20 ते 25 मिनटात हा चॉकलेट केक बनून तयार आहे. त्यानंतर बघा, आपण हे व्हिपक्रीम घेतलं आहे आणि ते व्हिपक्रीम आपल्याला फ्रीजरमधून काढून ठेवायचं आहे आणि थोडं पात्र झालं की आपण त्याला ब्लेंड करून घेणार आहोत. त्याला ब्लेंडर मशीनच्या सहाय्याने मी त्याला व्यवस्थित व्हिप करून घेतलं आहे. बघा, अशा प्रकारे चॉकलेट केकच्या मी 3 ते 4 स्लाईस या ठिकाणी काढणार आहे. त्यानंतर बोर्डवर आपण प्रथम क्रीम लावणार आहोत आणि त्यावर सगळ्यात खालची लेअर सगळ्यात खाली लावून वरून व्हिपक्रीमने व्यवस्थित त्याला कवर करून घेणार आहोत. त्यानंतर चॉकलेट केकसाठी आपण स्ट्रॉबेरी हा क्रश वापरत असतो, त्यामुळे यावर चॉकलेटचा क्रश टाकून त्यावर परत एक केकची लेअर टाकणार आहोत. ही सगळ्यात वरील लेअर आहे, ती मध्ये आपल्याला वापरून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे आपण व्यवस्थित त्याला व्हिप करून घेणार आहोत. त्यानंतर फायनल आपण चौथी लेअर यावर ठेवली आहे. तिसऱ्या लेअरचा व्हिडिओ घेतला नाही म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला चौथी लेअर या ठिकाणी दाखवत आहे. तर बघा, अशा प्रकारे हा चॉकलेट केक अतिशय सुंदर टेस्टमध्ये येतो. बघा, अशा प्रकारे व्यवस्थित त्याला व्हिपक्रीमनी कवर करून वरून आपण चॉकलेटचा गनाश करून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे मी अगदी साध्या पद्धतीने या ठिकाणी चॉकलेट काढून घेतला आणि डबल हीटरच्या सहाय्याने या ठिकाणी गरम पाण्यामध्ये चॉकलेटचा गंज ठेवून त्याला व्यवस्थित असं आपण पातळ करून घेत आहोत. या ठिकाणी आपल्याला गनाश करण्याची अगदी सोप्या पद्धतीने मी सांगत आहे. तर बघा, चॉकलेट पातळ झालं की यामध्ये आपल्याला जे व्हिपक्रीम वापरतो आपण केकमध्ये तेच टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे केक पूर्ण तयार झाल्यानंतर यावर अशा प्रकारे आपण जे चॉकलेट आहे ते टाकून घेणार आहोत. बघा, अतिशय व्यवस्थित असं टाकलं की मस्त हे स्प्रेड होतं आणि व्यवस्थित सगळा केक चॉकलेटने कवर होतो. बघा, अशा प्रकारे आपण यावर चॉकलेट टाकून घेऊन आजूबाजूला सांडलेलं चॉकलेट व्यवस्थित असं पुसून घेणार आहोत. बघा, प्लेन असा चॉकलेटचा केक या ठिकाणी तयार आहे. पांढरी व्हिपक्रीम आपण एका बारीक न नोजल लावता ही आपण यावर ह्या पांढऱ्या रेषा काढून घेऊ शकतो. वरून मी थोडे गोल्डन बॉल आणि हॅपी बर्थडेचा स्टिकर लावला आहे. अशा प्रकारे हा केक तयार आहे. तर बघा, अशा प्रकारे यावर मी 12 आकडाही लावून घेतला आहे. हा केक माझ्या पुतण्याच्या वाढदिवसाचा आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.